महेंद्र सिंग धोनीनं आयपीएलच्या तब्बल 12 मोसमांनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आयपीएलच्या आगामी मोसमामध्ये धोनीच्या ऐवजी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे चेन्नईचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. आयपीएलच्या अवघ्या 2 दिवस आधी चेन्नईच्या संघ व्यवस्थापनानं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. येत्या शनिवारी आयपीएलच्या 15व्या मोसमाची सलामीची लढत चेन्नई आणि कोलकाता या संघांमध्ये होणार आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी विजय साळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. विजय, नेमकं काय कारण आहे धोनीनं कर्णधारपद सोडण्याचं? अमोल, मला असं वाटतं की याच्या मागे कारण केवळ एकच असू शकतं, ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्जनं आणि महेंद्रसिंग धोनीनंही काळाची पावलं ओळखलेली आहेत. महेंद्रसिंग धोनी हा 41 वर्षांचा आहे आत्ता, आणि या वयात तो एखाद्या आयपीएलच्या संघाचं नेतृत्व नक्कीच करू शकतो, पण एक फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनी तितक्याच क्षमतेचा आहे का याच्याविषयी गेल्या 2 मोसमांपासून अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्या आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे धोनी हाणामारीच्या षटकात जो मॅच विनिंग फलंदाज म्हणून ओळखला जात होता, त्या महेंद्रसिंग धोनीच्या ओळखीला कुठंतरी आता घरघर लागलेली आहे आणि हे आपल्याला सातत्यानं दिसून येत आहे. त्यामुळे काळाची पावलं ओळखून चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनानं आणि महेंद्रसिंग धोनी हा कदाचित व्यवस्थापनाचा यापुढच्याही काळात अविभाज्य घटक असू शकतो, या दोघांनी मिळून हा निर्णय घेतला असावा. महेंद्रसिंग धोनीनं आपल्या कारकिर्दीत अनेकदा असे अचानक आणि धक्का देणारे निर्णय घेतलेले आहेत. कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद त्याने कशा पद्धतीनं सोडलं आपल्याला माहिती आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यानं नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला तो देखील अचानक असा धक्कादायक होता. पण या घटनेनं एक गोष्ट मात्र सिद्ध झाली आहे की रवींद्र जाडेजाला कर्णधार करायचं याची बीज आधी कुठेतरी रोवली होती का? कारण जाडेजाला रिटेन करताना महेंद्रसिंग धोनीपेक्षा 4 कोटी जास्त दिले होते. महेंद्रसिंग धोनीला 12 कोटी देऊन रिटेन करण्यात आलं होतं आणि रवींद्र जाडेजाला 16 कोटी रुपये देऊन रिटेन करण्यात आलं होतं. दुसरं मला एक सांगायला आवडेल की सुरेश रैना, ज्यानं आयपीएलमधून अचानक माघार घेतली होती, आठवतंय आपल्याला UAEमधल्या, हा सुरेश रैना कदाचित महेंद्रसिंग धोनीचा वारसदार असू शकला असता, पण आत्ता या क्षणी तो मान रवींद्र जाडेजाला मिळाला आहे. कारकिर्दीत अनेक निर्णय तुम्ही घाईघाईत घेत असता, कारकिर्दीत तुम्ही अचानक काहीतरी वेगळे निर्णय घेत असता, ते कसे पद्धतीने दुसऱ्याला फायदेशीर ठरू शकतात याचं एक उत्तम उदाहरण ठरावं. निश्चितच. आणि आता पुढच्या काळामध्ये आयपीएलमध्ये धोनीच्या शिवाय, धोनीच्या कर्णधार पदाच्या शिवाय आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आपला परफॉर्मन्स कसं करतं ते सुद्धा पाहावं लागेल. धन्यवाद विजय या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.